संपेल साडेसाती होईल मोठी उन्नती पहाटेचा अर्थ केवळ सूर्योदय होत नाही ही सृष्टीतील अत्यंत सुंदर घटना असते ज्यात सूर्यदेव अंधार मिटवून नव्या आशेचा उजेड पसरवित असतो गेल्या कित्येक दिवसापासून धनुराशीच्या जातकांना जो प्रश्न पडला होता त्याचं उत्तर आता मिळणार आहे आणि तुमच्या जीवनात आशेचा नवीन उजेड देखील पसरणार आहे कारण आता होणाऱ्या शनी परिवर्तनाने शेवटी एकदाची तुमची साडेसाती संपणार आहे नमस्कार मी ॲस्टगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते इंग्रजी नववर्षाच्या पहिल्याच महिन्यात म्हणजे सतरा जानेवारी दोन हजार तेवीस रोजी ज्योतिषशास्त्रानुसार अत्यंत मोठी घटना घडणार आहे आणि त्या घटनेचा खूप मोठा परिणाम देखील घडून येणार आहे कारण या दिवशी शनी महाराज राशी परिवर्तन करणार रा आहेत मकर राशीतून ते कुंभ राशीत प्रवेश करणार रा आहेत शनी महाराज एका राशीत तब्बल अडीच वर्ष असतात त्यामुळे त्यांचं राशी परिवर्तन अत्यंत महत्वाचं ठरतं या परिवर्तनाचे राशीनुसार होणाऱ्या प्रभावांना आपण समजून घेत आहोत त्यामध्ये आज आपण धनुराशीवर होणारे परिणाम समजून घेणार आहोत मात्र त्याआधी शनी महाराजांविषयी थोडक्यात माहिती समजून घेऊया दोन हजार तेवीस या इंग्रजी नववर्षाच्या स्वागतासाठी आपण सर्व सज्ज आहोत या वर्षातील सर्वात महत्वपूर्ण आणि अगदी पहिल्याच महिन्यात घडणारी घटना म्हणजे शनी महाराजांचं होणारं राशी परिवर्तन होय शनी महाराज म्हणजे विश्वाचे न्यायाधीश न्याय देणं हे त्यांचं प्राथमिक कार्य आहे मग ते न्याय कसं देतात तर तुमच्या कर्मानुसार ते न्याय देतात शनी महाराजांविषयी आपल्या समाजामध्ये समजपेक्षा गैरसमज अधिक पसरलेले आहेत विशेषत आता जेव्हा धनुराशीची साडेसाती संपत नव्हती म्हणजे धनुराशीचे जातक कंटाळून अगदी विचारायला लागले होते की आमची साडेसाती नक्की केव्हा संपणार आहे साडेसाती तर केवळ साडेसातच वर्षाची असते ना कारण धनुराशीला साडेसाती नोव्हेंबर दोन हजार चौदामध्ये सुरू झाली आणि संपता संपता जानेवारी दोन हजार तेवीस उजाडणार आहे हे असं का झालं तर शनी महाराज दरवर्षी एकशे एक्केचाळीस दिवस वक्री होऊन मागील राशीत जातात ते त्याच राशीत असले तर एकंदरीत जो कालखंड आहे त्यात फारसा फरक पडत नाही मात्र एका राशीतून दुसऱ्या राशीत गेल्यानंतर जेव्हा ते पुन्हा मागे जातात तेव्हा मात्र साडेसातीचा कालखंड वाढतो याच पद्धतीने तो, पद्धती तो वाढला म्हणूनच धनुजातकांना नोव्हेंबर चौदा ते जानेवारी तेवीस एवढा मोठा कालखंड साडेसातीचा सामना करावा लागला सर्वसामान्यपणे विचार केला असता शनी महाराजांची साडेसाती ही साडेसात वर्षाची असते परंतु अशा विशिष्ट कारणामुळे तिचा कालावधी वाढतो शनी महाराजांचं गोचर समजून घेण्यासाठी अगोदर आपल्याला त्यांचं कारकत्व समजून घ्यावं लागेल शनी महाराज म्हणजे विश्वाचे न्यायाधीश होय संपूर्ण विश्वाला न्याय देणं हे त्यांचं मुख्य कार्य होय मनुष्याने केवळ आपले कर्म योग्य पद्धतीने करावं कर्मफलदाता तुम्हाला फळ देणार आहेत अलीकडे एक प्रश्न निर्माण व्हायला लागला आहे किंबहुना हे माणसाची अतिरिक्त बुद्धिमत्ता आहे की आमच्या पंचेंद्रियांना जेवढं कळतं तेवढंच सत्य आहे मात्र कितीतरी गोष्टी अशाही असतात की ज्या आपल्या पंचेंद्रियांच्या पलीकडील असतात ते ज्ञान असत त्याची एक प्रक्रिया असते आपल्याला ती कळत नाही म्हणून आपण होतो आपल्याला कळत नाही म्हणून तिचा अस्तित्व नाही असं आपण कधीच म्हणू शकत नाही मनुष्य जेव्हा जन्माला येतो तेव्हा मागील जन्माच्या पाप पुण्याची शिदोरी कुठेतरी सोबत आणलेली असते तसंच पुढच्या जन्मात जाताना ती सोबत नेलेली असते या सर्वांचा कुठेतरी लेखाजोखा असतो त्याचं जे फळ देणारे असतात ते कर्मफलदाता शनी महाराज होईल अशा शनी महाराजांचं राशी परिवर्तन धनुराशीवर नेमके काय परिणाम होतील ते आता आपण पन सविस्तरपणे समजून घेऊया अत्यंत महत्त्वपूर्ण बाब म्हणजे तुम्ही जर अजूनही आपल्या या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर आज अवश्य खरा ज्योतिषशास्त्रातील नवनवीन माहिती घेऊन आम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचता येईल बेल आयकॉन दाबायला विसरू नका म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड झाला की लगेच तुम्हाला कळू शकेल माझी सहा पुस्तकं प्रकाशित झालेली आहे ज्यात शास्त्रीय माहिती अत्यंत साध्या आणि सोप्या भाषेत उपलब्ध आहे त्यांचा लाभ घ्यावा धनुराशीसाठी द्वितीय आणि तृतीय या दोन स्थानांचं स्वामित्व शनी महाराजांकडे आहे आतापर्यंत ते मकर राशीत म्हणजे तुमच्या द्वितीय स्थानात विराजमान होते आता ते राशी परिवर्तन करून तुमच्या तृतीय स्थानात प्रवेश करणार आहेत तृतीय हे उपचय स्थान असल्यामुळे शनी महाराजांना ते विशेष मानवतं त्यामुळे त्यांची अत्यंत शुभफळं तुम्हाला प्राप्त होणार आहेत शिवाय या परिवर्तनामुळे तुमची साडेसाती देखील संपणार आहे त्यामुळे धनुराशीसाठी आता शुभ काळ सुरू होणार आहे असं आपण निश्चितपणे सांगू शकतो तृतीय स्थानात शनी महाराज लाभ प्रदान करण्यासाठी प्रवेश करतात साडेसातीमध्ये ताऊन सुलाखून तुम्ही आता बाहेर पडणार आहात त्याची शुभफळं प्राप्त करण्याचा हा कालावधी आहे तृतीय स्थानात येणारे शनी महाराज हे आपल्या मूळ त्रिकोण राशीत असतील तुमचे राशी स्वामी गुरु आणि शनी यांच्यात समत्वाचं नातं आहे त्यामुळे अर्थातच शनी महाराज तुम्हाला बऱ्यापैकी शुभ फळं प्रदान करणार आहेत त्यामुळे उन्नती करण्यासाठी तुम्ही आता सज्ज व्हावं असा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे धनुराशीसाठी शनी महाराज द्वितीय आणि तृतीय या दोन स्थानांचे स्वामी आहेत त्यामुळे धन कुटुंब वाणी पराक्रम परिश्रम या गोष्टींचं कारकत्व त्यांच्याकडे येतं म्हणजे या सर्व गोष्टींचे तुम्हाला अत्यंत शुभ परिणाम प्राप्त होणार आहेत आपल्याला माहीत आहे की शनी महाराजांना एकूण तीन दृष्ट्या असतात स्थानांसह त्यांच्या दृष्टीला मोठं महत्त्व आहे कारण त्यांच्या दृष्टीचा एक मोठा प्रभाव असतो त्यानुसार तृतीय स्थानातील शनी महाराजांची दृष्टी तुमच्या पंचम स्थानावर सप्तम दृष्टी भाग्यस्थानावर आणि दशम दृष्टी व्ययस्थानावर पडेल थोडक्यात दोन स्थानांचं स्वामित्व आणि तीन स्थानांवर पडणारी दृष्टी अशा एकूण पाच स्थानांवर त्यांचा प्रभाव पडणार आहे याच्या एकत्रित परिणामांचा विचार केला असता तृतीय नवम आणि गोचर तुम्हाला अनेक प्रवास करायला लावेल तुम्ही जेव्हा जेव्हा प्रवास कराल तेव्हा तेव्हा तुम्हाला त्यातून फायदा होईल सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे ज्या धनुजातकांना परदेशात जायचं असेल किंवा जन्मस्थानापासून किमान पाचशे किलोमीटरच्या बाहेर जायचं असेल त्यांच्यासाठी जा तसे शुभयोग जुळून येतील तिथे गेल्यावर त्यांची प्रगती घडून येईल ही।, ही बाब लक्षात घेऊन तुम्ही त्या दृष्टीने प्रयत्न करायला हवे त्याचे तुम्हाला अत्यंत शुभ परिणाम प्राप्त होतील तृतीय स्थानातील शनी महाराज अनेक दृष्टीने अत्यंत शुभदायक ठरणार आहे त्यांची दृष्टी तुमच्या स्त पंचम स्थानावर पडेल तिथे आधीच राहू आणि हर्षलग्रह विराजमान आहेत राहू आणि शनी हे एकमेकांचे मित्रग्रह मानले जातात शनी तृतीय स्थानात आणि राहू पंचम स्थानात असल्यामुळे चतुर्थ स्थानातील तुमचे राशी स्वामी गुरु महाराज कुठेतरी पापकर्तरीत अडकणार आहेत याला या गोचरचा एक साईड इफेक्ट म्हणता येईल असं असलं तरी शनी महाराजांची दृष्टीदेखील तुम्हाला शुभ फळं देईल विलंबाने शिक्षणात यश तुम्हाला मिळेल जे जातक फार्मसी इलेक्ट्रॉनिक्स इलेक्ट्रिकल अशा कोणत्याही क्षेत्रात तुम्ही शिक्षण घेत असाल तर शनी महाराज त्यात तुम्हाला यश देतील केवळ त्यात थोडा विलंब होईल किंवा अतिरिक्त परिश्रम करावे लागतील कारण शनी महाराज हे कुणालाच सहज काही देत नाही माझ्या मते तुम्ही थोडे परिश्रम वाढवावे जेणेकरून विलंबाची वेळ तुमच्यावर येणार नाही आणि योग्य वेळेत तुम्हाला यश काढता येईल ही बाब प्रामुख्याने लक्षात घ्या शनी महाराजांची सप्तम दृष्टी तुमच्या भाग्यस्थानावर पडेल त्यामुळे तुमचं भाग्य कुठेतरी समृद्ध होत आहे मागील काळात धनुराशीचे जातक अत्यंत कंटाळलेले होते प्रत्येक गोष्टीत अपयश प्रत्येक गोष्टीत संघर्ष तुम्हाला करावा लागत होता मात्र आता हे थांबणार आहे शनी महाराजांच्या दृष्टीमुळे तुमच्या भाग्यात वृद्धी घडून येईल अडथळे अडचणी अर संघर्ष कमी होईल आणि प्रगतीचे मार्ग तुमच्यासाठी प्रशस्त होतील म्हणून या काळाचा जास्तीत जास्त उपयोग करून घ्या यानंतर शनी महाराजांची दशम दृष्टी तुमच्या व्यवस्थानावर पडेल पत्रिकेतील व्ययस्थानावरून खर्चासह सह प्रवास देखील बघ बघितला जातो या स्थानावर पडणाऱ्या शनी महाराजांच्या दृष्टीमुळे तुमच्यासाठी प्रवासाचे अनेक योग तयार होतील दीर्घ प्रवासाचे योग निर्माण होणं प्रवासातून लाभ प्राप्त होणं असे प्रभाव तुम्हाला प्राप्त होतील तुम्ही नोकरीसाठी शिक्षणासाठी परदेशात जाऊ शकता व्यापार व्यवसायासाठी परदेशात जाण्याचे योग तुमच्यासाठी निर्माण होतील महत्वाची बाब म्हणजे या सर्व दृष्टीने केलेला प्रवास हा तुमच्यासाठी लाभदायक ठरणार आहे म्हणून त्या दृष्टीने अधिक प्रयत्न करा थोडक्यात शनी महाराजांचे हे राशी परिवर्तन तुमच्यासाठी लाभदायक ठरणार आहे उपायांच्या दृष्टीने विचार केला असता ज्योतिषशास्त्रामध्ये छोटे छोटे मात्र मोठा परिणाम करणारे उपाय सांगण्यात आले आहे अशुभ गोष्टींची अशुभता कमी करण्याचं शुभ गोष्टींची शुभता वाढवण्याचं सामर्थ्य त्यात असतं त्यानुसार शनी महाराजांच्या गोचर काळात धनुजातकांसाठी उपाय सुचवण्यात येत आहे की तुम्ही सलग अकरा शनिवारपर्यंत सायंकाळी एक वेळा कालभैरवष्टक पठण करावं या अत्यंत साध्या सोप्या उपायाचे तुम्हाला अत्यंत शुभ परिणाम प्राप्त होतील म्हणून हा उपाय तुम्ही केलाच पाहिजे अशा प्रकारे मेष ते मीन प्रत्येक राशीसाठी शनी महाराजांचं राशी परिवर्तन कसं राहील येणारं दोन हजार तेवीस तुमच्यासाठी कसं जानेवारी महिन्यात तुमचं भाग्य काय म्हणतं आहे असे छत्तीस व्हिडिओ आम्ही अपलोड केलेले आहे किंबहुना प्रत्येक महिन्याचं राशी भविष्य आम्ही देत असतो तुमच्या राशीचे सर्व व्हिडिओ तुम्ही पहा मित्रांना नातेवाईकांना त्यांच्या राशीचे व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ आवडल्यास कमेंट सेक्शनमध्ये अवश्य लिहा जय शनिदेव पुन्हा नक्की भेटूया धन्यवाद शुभम भवतु जय शनिदेव